हॅलो फ्रेंड्स, अर्थनियोजनमधील आज आपण दुसरा भाग पाहणार आहोत. आता अर्थनियोजन या प्रकरणामध्ये, या दुसऱ्या भागामध्ये आता आपण काय पाहणार आहोत बघा. पहिल्यांदा व्यवसाय साखळीतील GST म्हणजे इथे बघा दिलेलं आहे. व्यवसाय साखळीतील GST म्हणजे पहिल्यांदा कोण? उत्पादक. उत्पादक एखादं उत्पादन करतो वस्तूचं एखाद्या, आणि त्यानंतर ते उत्पादन कोणाला देतो? घाऊक व्यापाराला देतो. बरोबर आहे. घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापाऱ्यांना देतात, आणि किरकोळ व्यापारी ते ग्राहकांना विकतात. म्हणजे किरकोळ व्यापाऱ्यांकडून तो ते जे काय उत्पादन असेल, वस्तू असेल, ती ग्राहकाकडे पोचते. म्हणजे ट्रेडिंग चेन आहे. आता पहिल्यांदा कोण? उत्पादक, नंतर घाऊक व्यापारी, त्यानंतर किरकोळ व्यापारी, आणि त्यानंतर ग्राहक. अशी ही साखळी आहे. कशाची? व्यवसाय साखळी. आणि GST या साखळीतूनच फिरतो. कसा ते आपण आपल्याला पाहणार आहोत. आता एक उदाहरण घेतलेलं आहे इथे बघा. समजा एखाद्या उत्पादकाने घाऊक व्यापारास एक घड्या नफ्यासह 200 रुपयांना विकले. बरोबर. आणि घाऊक व्यापाराने किरकोळ व्यापारास ते 300 रुपयांना, आणि किरकोळ व्यापाराने ग्राहकास ते 400 रुपयांना विकले. GST दर जर 12% आहे, तर उत्पादक, घाऊक व किरकोळ व्यापारी यांची खालीलप्रमाणे करांची वजावट घेऊन उरलेला टॅक्स कसा भरतात ते आपल्याला खालील ओघ तक्त्यावरून लक्षात येते. बघा, आता ओघ तक्ता इथं दिलेला आहे. उत्पादकाकडून घड्याळ ग्राहकाकडे पोचेपर्यंत 3 व्यवहार होतात. बघा, 3 व्यवहार होतात. प्रत्येक व्यवहारात कर आकारणी, जमा झालेला कर राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला कसा पोहोचतो हे या ओघ तक्त्यात दाखवलेलं आहे. आता GST किती आहे? 12% आहे. GST किती आहे? 12% आहे. आता इथे बघा, उत्पादकाने 200 रुपयाला ते घड्याळ काय केलं? उत्पादकाने 200 रुपयाला ते घड्याळ घाऊक व्यापाऱ्याला दिलं. मग 200 चे 12% म्हणजे 24 रुपये हा कोणाला गेला? GST सरकारला गेला. बरोबर. त्यातला GST 24 रुपयामधला CGST 12 आणि SGST 12 असा. ओके. आता 300 हे यानं जे घाऊक व्यापाऱ्यानं जे घड्याळ घेतलं, त्यानं ते किरकोळ व्यापाऱ्याला 300 रुपयाला विकलं. कितीला विकलं? 300 रुपयाला विकलं. 300 चे 12% किती होतात? 36 रुपये. पण याने 36 रुपये ज्यावेळी झाले, हे यातले 36 रुपयातले ह्या घाऊक व्यापाऱ्यानं ज्यावेळी या उत्पादकाकडून ते घड्याळ घेतलेलं होतं, त्यावेळी 24 रुपये टॅक्स भरलेला होता. तो 24 रुपये टॅक्स तो काय करतो? या किरकोळ व्यापाऱ्याकडून वसूल करतो. म्हणजे 36 वजा 24 किती उरले? 12. बरोबर. म्हणजे 12 रुपये काय झाले? GST म्हणून जमा झाली. त्यातले 6 CGST आणि 6 SGST. ओके, लक्षात येते. आता इथून घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे आले, ते 300 रुपयाला त्याने विकलं. बरोबर आहे. आता किरकोळ व्यापारी काय करणार आहे? ते ग्राहकाला 400 रुपयाला विकणार आहे. किती रुपयाला? 400 रुपयाला. मग 400 रुपयाचे 12% किती होतात? 48 रुपये होतात. किती होतात? 48. पण इथे किरकोळ व्यापाराने घाऊक व्यापाऱ्याकडून घेताना ते घड्याळ घेताना 36 रुपये टॅक्स भरलेला आहे. मग तो 48 मधून 36 वजा, म्हणजे तो काय करतो? त्याचा वजावटा वसूल करतो. त्याने जे 36 रुपये पे केलेले आहेत घाऊक व्यापाऱ्याला, ते तो या ग्राहकाकडून वसूल करतो. आणि 48 वजा 36 किती उरले? 12. म्हणजे इथे GST किती झाला? हा 12 रुपये. मग हा 12 रुपये पुन्हा कोणाला गेला? सरकारला गेला. त्यातला 6 SGST आणि 6 CGST. अशा पद्धतीनं एकूण इथे 24, इथे 12. बघा, हा 24, 12 आणि 12, म्हणजे एकूण
48 रुपये GST सरकारला या संपूर्ण व्यवहारामध्ये जमा झाला. त्यातला 24 रुपये CGST आणि 24 रुपये SGST. CGST म्हणजे केंद्र सरकार आणि SGST म्हणजे राज्य सरकार. तर राज्य सरकारला 24 रुपये आणि केंद्र सरकारला 24 रुपये असा एकूण 48 रुपये GST सरकारला जमा झालेला आहे या एकूण व्यवहारात. आता या व्यवहारात एकूण 3 वेगवेगळे आर्थिक व्यवहार झाले आणि प्रत्येकाच्या करबीजकातील म्हणजे प्रत्येकाच्या पावतीवर काय असणार आहे, प्रत्येकाच्या पावतीवर काय असणार आहे तो द कर झालेला आहे. बघा इथं करबीजक 1 मधील आकारणी, घड्याची किंमत किती 200 रुपये, त्याच्यावर 12% कर म्हणजे SGST आणि CGST मिळून झाले 224 रुपये. त्यानं ज्या व्यापाऱ्याला दिलं त्या व्यापाऱ्याने 300 रुपयाला ते घड्याळ लावलं, त्याच्यावर पुन्हा 300 रुपयाचे 6% आणि 6% म्हणजे 12% किती झाले 36 रुपये, म्हणजे 336 रुपये झाले घाऊक व्यापाराचं करबीजक, जे हे घाऊक व्यापाऱ्याचं बिल झालं. त्यानंतर हे घाऊक व्यापाऱ्याकडून किरकोळ व्यापाऱ्याकडे गेलं. किरकोळ व्यापाऱ्याकडे जाताना बघा त्यानं ते 400 रुपयाला लावलेलं आहे, मग 400 रुपयाचं 18% होतात 448, मग 448 रुपये हे करबीजक कोणाचं आहे, या किरकोळ व्यापाऱ्याचं आहे, म्हणजे ही बिलं आहेत, पावत्या आहेत. ओके, तर यामध्ये 2 GST धारक व्यापारांमधील झालेल्या व्यवहारास बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B म्हणतात. दोन बिझनेसमनमध्ये घाऊक होलसेल किंवा प्रोडक्शन करणारा उत्पादक आणि होलसेलर यांच्यामध्ये जे व्यवहार होतात त्याला बिझनेस टू बिझनेस म्हणजे B2B असा व्यवहाराला त्या नाव आहे. वस्तूचे उत्पादन झाल्यापासून ग्राहकापर्यंत पोचते त्या साखळीत अंतिम कडीतील व्यवहारास बिझनेस टू कस्टमर म्हणजे B2C कस्टमर असं म्हटलं जातं. ओके, तर इथे आपण मगाशी जे फ्लो तक्ता बघितले त्यामध्ये उत्पादकाने 12-12 24 रुपये कर भरला, घाऊक व्यापाराने 12 रुपये भरला आणि किरकोळ व्यापाराने 6.5-12 रुपये भरला, जे एकूण 48 रुपये काय केलेला आहे कर भरलेला, या संपूर्ण व्यवहारामध्ये 48 रुपये कर सरकारला जमा झालेला आहे. ओके, आता पुढे इथे बघा, प्रत्येक व्यापाराने आपापल्या स्तरावर गोळा केलेल्या करामधून खरेदीच्या वेळी दिलेला कर वळता करून घेऊन म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट, याला काय म्हणतात, इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हणतात. त्याने जो कर दिलेला आहे वरच्या व्यापाऱ्याला म्हणजे होलसेलरला किंवा प्रोडक्शन जिथं होतं तिथून ज्यावेळी माल उचलला जातो त्यावेळी जो काही टॅक्स घेतलेला दिलेला असतो तो काय करतो, इनपुट टॅक्स क्रेडिट करतो, तो वळता करून घेतो पुढच्या ट्रान्झॅक्शनमधून, तो काय करतो आपला कर, आपण जो दिलेला कर आहे तो वळता करून घेतो आणि देय GST भरणा केला म्हणजे उरलेला तो काय करतो GST सरकारला जमा करतो. शेवटी ग्राहकास ते घड्याळ 448 रुपयांना मिळाले, त्यातील 48 रुपये हा निव्वळ कर वर दाखवल्याप्रमाणे अप्रत्यक्षपणे ग्राहकानेच भरलेला आहे, म्हणून GST हा अप्रत्यक्ष कर आहे. लक्षात घ्या, GST हा कर काय, कोणता कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष कर. यापूर्वी घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी देखील त्यांच्या खरेदीवर भरलेला कर त्यांना परत मिळतो. त्यांनी जरी कर भरलेला असला तरी ते काय करतात, पुढच्या ट्रान्झॅक्शनमधून तो वसूल करतात, बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ हा सगळा कर कोणी भरलेला आहे, ग्राहकानं भरलेला आहे आणि हा अप्रत्यक्ष कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. महत्त्वाचं लक्षात घ्या, हे गाळांतराला वगैरे असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की GST हा टिंबटिंब टॅक्स आहे, टिंबटिंब कर आहे, तर तो अप्रत्यक्ष कर आहे. ओके, आता खरेदीच्या वेळी दिलेल्या कराची वजावट ITC इनपुट टॅक्स क्रेडिट निविष्ट कराची जमा. बघा, वस्तूचे उत्पादन केल्यापासून ती वापरणाऱ्या ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत मधल्या प्रत्येक व्यवहारात GST आकारला जातो. वस्तू विकताना व्यापाराने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स, बरोबर आहे. त्याने जो केलेला कर असतो म्हणजे त्याने ज्यावेळी वस्तू विकली त्यावेळी जो टॅक्स त्याला मिळतो तो आउटपुट टॅक्स, आणि वस्तू घेताना म्हणजे त्याच व्यापाराने
वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजे तो इनपुट टॅक्स. लक्षात घ्या, इनपुट टॅक्स आणि आउटपुट टॅक्स हे दोन वेगळे कन्सेप्ट आहेत. इनपुट टॅक्स म्हणजे ज्यावेळी ती वस्तू खरेदी केली जाते होलसेलरकडून किंवा प्रोडक्शनकडून, त्यावेळी तो जो टॅक्स भरला जातो तो इनपुट टॅक्स, आणि ज्यावेळी वस्तू विकताना कर गोळा केला जातो दॅट इज आउटपुट टॅक्स. त्याला काय म्हटलं जातं? आउटपुट टॅक्स. त्या व्यापाऱ्याने, हा व्यापारी त्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट घेतो, त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असे म्हणतात. आता देय जी एस टी. जी एस टी कसा कॅल्क्युलेट करणार? आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. कारण त्याने जो गोळा केलेला कर आहे त्यातून त्याने जो कर दिलेला आहे तो वजा केला जातो, आणि उरलेला कर सरकारला जमा होतो, जी एस टी म्हणून जमा होतो. बरोबर आहे? म्हणून जी एस टी काढताना, देय जी एस टी काढताना आपल्याला आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स करावा लागतो. थोडक्यात, शासनाकडे कराची भरणा करताना साखळीतील प्रत्येक व्यापारी त्याने खरेदीच्या वेळी दिलेला कर विक्रीच्या वेळी गोळा केलेल्या करामधून वजा करून उरलेला कर भरतो. म्हणजे मगाशी घड्याळाचं जे उदाहरण होतं, आता 300 रुपयाला घेतलेलं घड्याळ त्याने 400 रुपयाला विकलं ग्राहकाला, मग 300 रुपयाला ते घड्याळ घेताना त्याला जो टॅक्स भरायला लागला, जो काय टॅक्स भरायला लागला, तो 400 रुपयाला घड्याळ घेताना त्याच्यावर परत टॅक्स लावतो. मग 400 रुपयाचे 12% ज्यावेळी होतात त्यावेळी त्यानं जे 300 रुपयावर, आता सपोज 12 रुपये टॅक्स भरलेला आहे, 36 रुपये, सॉरी 12% 36 रुपये होतात, 300 रुपयाचं घड्याळ दे की त्याला खरेदी करताना 36 रुपये टॅक्स भरलेला आहे, आणि तेच घड्याळ तो 400 रुपयाला विकताना 48 रुपये टॅक्स त्याला मिळतो आहे. मग त्यातल्या 48 रुपयामधले 36 रुपये तो स्वतः पहिले त्याचे क्रेडिट काय करतो, वगळतो, आणि उरलेले 12 रुपये सरकार जमा होतात. लक्षात येत आहे? म्हणजेच इथे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. ओके, पुढे आता आपण सोडवलेली उदाहरणे पाहणार आहोत. बघा, पहिलं उदाहरण, श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तूंच्या खरेदीच्या वेळी 6,500 रुपये जी एस टी विक्री करून 8,000 रुपये जी एस टी गोळा केला. तर इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स किती? रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल? त्यांनी देय असलेला जी एस टी काढा, नंतर केंद्राचा व राज्याचा देयकर काढा. आता रोहित यांचा देयकर म्हणजे काय? शासनाकडे भरावयाचा कर. विक्रीच्या वेळी घेतलेला आउटपुट टॅक्स किती आहे? 8,500 रुपये आहे. ओके, आणि खरेदीच्या वेळी दिलेला टॅक्स किती आहे? 6,500, म्हणजे इनपुट टॅक्स आय टी सी किती आहे? 6,500, आणि आउटपुट टॅक्स आहे 8,000. इनपुट टॅक्स आहे 6,500 आणि आउटपुट टॅक्स आहे 8,000 रुपये. तर देयकर आपल्याला जर काढायचा असेल तर विक्रीच्या वेळी घेतलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. मग आउटपुट टॅक्स किती आहे? 8,000, आणि इनपुट टॅक्स आहे 6,500, म्हणजे उरले किती? 1,500 रुपये. मग केंद्राचा देय कर किती आहे? 1,500 रुपये वजा भागिले 2, कारण केंद्राचा आणि राज्याचा देय कर आपल्याला काढायचा आहे. म्हणजे या पूर्ण 1,500 रुपयाचे 2 भाग झाले, 750 रुपये केंद्राचा आणि 750 रुपये राज्याचा. बरोबर आहे? निम्मा निम्मा असतो सी जी एस टी आणि एस जी एस टीचा कर. देय कर हा एकूण टॅक्सच्या 50-50 होतो. ठीक आहे, पुढचं उदाहरण बघूया. आता मेसर्स जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा करपात्र किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला 10,000 रुपये या करपात्र किमतीला विकला. 8,000 रुपयाचा करपात्र किमतीचा, म्हणजे याच्यावर अजून कर लागू व्हायचा आहे, आणि ग्राहकाला 10,000 रुपये करपात्र, म्हणजे अजून याच्यावरही कर लागू व्हायचा आहे. लक्षात घ्या, जी एस टीचा दर आहे 18%. पैसा जय केमिकल्स केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर
देयकर काढा। आता खरेदीच्या वेळी दिलेला कर आपल्याला पहिल्यांदा काढायचा आहे। GST चा दर आहे 18%, मग 8,000 रुपयाच्या खरेदीवर 18%ने भरलेला कर किती, बघा 18 भागिले 100 गुणिले 18,000, 8,000, 8,000 चे 18% काढले ते आले 1,440 रुपये। म्हणजे इनपुट टॅक्स किती आहे, इनपुट टॅक्स आहे 1,440 रुपये। आता आउटपुट टॅक्स, कारण ती वस्तू किती 10,000 रुपयाला विकली आहे, म्हणजे 10,000 चे 18% काढले 1,800 रुपये, म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे 1,800 रुपये। मग देयकर काढायचा असेल तर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स, मग आउटपुट टॅक्स किती आहे 1,800 वजा 1,440, बरोबर आहे, म्हणजे 360 रुपये। मग जय केमिकल्स यांनी केंद्राचा देयकर यांचा 360 निम्मे किती 180 आणि राज्याचा देयकर 180 असणार आहे, कारण 360 भागिले 2 किती होतात 180 रुपये। एकूण जो टॅक्स आहे यातला निम्मा राज्याला आणि निम्मा केंद्र सरकारला जमा होतो, लक्षात येते। पुढचं उदाहरण बघूया, उदाहरण क्रमांक 3। इथे जय केमिकल्सने, बघा जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा करासह किंमत आहे, 8,000 रुपयांचा करासह किंमत किती आहे, लिक्विड सोप खरेदी केला व ग्राहकाला 10,000 रुपयांना करासह किंमत आहे। मग अशी कर पात्र किंमत होती, म्हणजे त्याच्यावर अजून कर लागू झालेला नव्हता, पण हा याच्यावर मात्र ही करासहितची किंमत आहे। जर तर जय केमिकल्सच्या देय केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा, आणि इथे दराचा कराचा दर किती आहे बघा 18% आहे। आता इथे वस्तूच्या किमतीच्या करासहित दिलेल्या आहेत, मगाशी कर आकारायचा होता अजून कर आकारलेला नव्हता, बरोबर आहे। मग इथे बघा वस्तूची करासह किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस कर, म्हणजे करपात्र किंमत म्हणजे जी मूळची किंमत असते आणि त्याच्यावर लागू झालेला कर, म्हणजेच ही काय आहे करासह किंमत, लक्षात घ्या। आता लिक्विड सोपची करपात्र किंमत 100 रुपये असेल तर करासह किंमत GST दर जर 18% असेल तर तो 118 रुपये होतो, बरोबर आहे। मग करासह किंमत भागिले करपात्र किंमत हे गुणोत्तर स्थिर आहे, करासह किंमत कोणती आहे 118 आणि करपात्र किंमत आहे 100, म्हणून 118 भागिले 100 हे गुणोत्तर सगळीकडे स्थिर राहणार आहे। आता 118 रुपये किमतीसाठी जर 100 रुपये करपात्र किंमत असेल तर 8,000 रुपये किमतीसाठी X रुपये करपात्र किंमत मानू, म्हणजेच X भागिले 8,000 बरोबर 100 भागिले 118 हे गुणोत्तर आपण इथलं घेतलेलं आहे। यामध्ये 8,000 करपात्र किंमत करासह किंमत असेल तर करपात्र किंमत आपण काय केलेली X मानलेली आहे। मग हे सोडवल्यानंतर X बरोबर 8,000 भागिले 118 गुणिले 100 किती येते 6,779.66 रुपये। मग खरेदीच्या वेळी भरलेला GST आपल्याला जर काढायचा असेल तर 8,000 वजा ही करपात्र किंमत आहे 6,779, म्हणजेच 1,220.34 रुपये ही काय आहे करपात्र किंमत आहे, बरोबर आहे, खरेदीच्या वेळीची ही करपात्र किंमत आहे। त्याचप्रमाणे आता दुसऱ्या ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्यावेळी 10,000 रुपयाला तो सगळा लिक्विड सोप विकला गेला त्यावेळी Y रुपये करपात्र किंमत मानूया। तर Y भागिले 10,000 बरोबर 100 भागिले 118 हे गुणोत्तर तर स्थिरच असणार आहे, बरोबर आहे। मग Y बरोबर 10,000 गुणिले 100 छेद 118 ह्याचं उत्तर येते 8,474.58 रुपये। मग विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर काढायचा असेल तर 10,000 रुपये काय केले आहेत करासह किंमत आहे, हा निव्वळ काय आहे करपात्र किंमत आहे, मग कर किती आला 1,525.42 रुपये हा विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर आहे।
बरोबर आहे. मग देय कर काढायचा असेल तर गोळा केलेला कर वजा वजा वाटीची रक्कम. मग गोळा केलेला कर किती आहे? 1525.42. आणि वजावटीची रक्कम हा खरेदी करताना भरलेला कर आहे 1220.34. म्हणून GST किती आहे? 305.08 रुपये हा काय आहे? GST आहे. लक्षात येते. मग केंद्राचा देयकर बरोबर राज्याचा देयकर असणार आहे. ह्याचे नेमे आपल्याला करायला पाहिजेत. हा एकूण आहे. मग 305.08/2 म्हणजे 152.54 रुपये. म्हणून जय केमिकल्सचा केंद्राचा व राज्याचा देयकर प्रत्येकी 152.54 रुपये असणार आहे. लक्षात येते. तर अशा पद्धतीनं आपण सोडवलेली उदाहरणं बघत आहोत. नीट काळजीपूर्वक दिलेली उदाहरणे वाचा. त्यानुसार आपल्याला काय होणार आहे? ती उदाहरणे सोडवताना मदत होणार आहे. पुढची आता एक उदाहरण सोडवलेलं आणखीन एक बनणार आहोत. एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाराला 4000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली. आणि घाऊक व्यापाराने ती सायकल 4800 रुपये करपात्र किमतीने दुकानदाराला विकली. आणि दुकानदाराने ती सायकल 5200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली. तर करपात्र किंमत आहे म्हणजे या सगळ्यावर कर लागू व्हायचा आहे. GST चा दर किती आहे बघा? 12%. मग 12%ने या सगळ्या ट्रान्झॅक्शनवर आपल्याला कर लागू करावा लागणार आहे. तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा CGST व SGST काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता व्यवसाय साखळी बघा काय आहे. इथे 4000 रुपये करपात्र किमतीची आपल्याला काय घेतलेली आहे? सायकल घेतली. 4000 रुपये इथं लिहिले. 4000 चे 12% किती होतात? 480 रुपये होतात. बरोबर आहे. मग 480 रुपये इथे कर भरलेला आहे. आता 4800 रुपये न ती विक सायकल त्यांनी विकली. कुणी? त्या व्यापाऱ्यानं. आणि 4800 रुपयाचे 12% किती झाले? 576. 576 मधून 480 वजा केले तर तेवढा GST कुठे जमा झाला? इथे या ट्रान्झॅक्शनमध्ये गव्हर्नमेंटला जमा झाला. इथे किती जमा झाला? 12%. 480 चे 12%. तर 4000 चे 12%, 480. तर आता इथे बघा, याने सुद्धा 5200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली. म्हणजे ग्राहकास विकताना पुन्हा एकदा याच्यावर 12%, म्हणजे 624 रुपये ॲड झाले. बरोबर आहे. मग 5200 मध्ये 624 रुपये ॲड केल्यानंतर ती किंमत ग्राहकाला काय झालेली आहे? मिळालेली आहे. लक्षात येते. तर उत्पादकाने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर 4000 चे 12% किती? 4000 × 12/100 बरोबर 480 रुपये होतात. बरोबर आहे. आता उत्पादकाचा देयकर किती? 480. घाऊक व्यापाऱ्याने विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर म्हणजे 4800 रुपयाला त्यांनी ती सायकल विकली. 4800 च्या 12% किती? 576. पण 576 रुपये तो देणार आहे का गव्हर्नमेंटला? नाही. त्यानं भरला आहे किती? 480 रुपये. म्हणून घाऊक व्यापाऱ्याने गोळा केलेला कर वजा त्याने घेतलेली वजावट, तो 480 रुपये त्यातला वजावटा घेणार आहे. मग ते किती? 96 रुपये त्याने भरलेले आहेत. बरोबर आहे. मग 4800 अधिक 96 झाले. पुढचं बघा, 5200 रुपयाला त्यांनी ती किरकोळ दुकानदाराने विकली. बरोबर आहे. घेऊन मग 5200 चे 12% किती? 5200 चे 12% 624. मग 624 वजा दुकानदाराने त्याला, कारण त्यानं 576 रुपये कर भरलेला आहे. कोणी? यानं 576 रुपये भरलेला, तो वजावटा काढणार. पुन्हा किती? 48 रुपये कर हा कोणाला देणार? गव्हर्नमेंटला देणार. म्हणून आता इथे बघा, उत्पादक 480 रुपयाचे GST त्यानं भरलेलं आहे उत्पादकानं.
त्यानंतर त्याचं निम्मे निम्मे झाले, बरोबर आहे, 240 240 घाऊक व्यापाऱ्यानं 96 रुपये भरला, त्याचं निम्मे निम्मे झाले, आणि दुकानदारानं 48 रुपये GST दिला, 24 24 झाले. मग एकूण किती होणार? या सगळ्याची बेरीज 624 रुपये, आणि या सगळ्याची बेरीज 312, आणि 312 म्हणजे एकूण GST या सगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये 624 रुपये भरला गेला, त्यातला 312 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला, आणि 312 रुपये कोणाला? स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकारला भरला गेला. लक्षात येते? ह्या रिकाम्या जागा तुम्ही भरायच्या आहेत. तुम्ही आत्तापर्यंत जसं एक आपण एक सोडवली उदाहरणांचा अभ्यास केला, त्या पद्धतीनं हे जरा असं सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. मी इथे एक्सप्लेन करताना लिहून एक्सप्लेन केलेलं आहे, पण तुम्ही प्रयत्न करा न बघता सोडवायचा, म्हणजे लक्षात येईल एक्झॅक्टली आपल्याला काय काय करायचं आहे. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये इथे सुरुवातीला 480 रुपये, नंतर 96, नंतर 8, म्हणजे हा सरकारला जमा झालेला कर आपण विचारात घेतो आहे. ॲक्च्युली भरला तो ग्राहकानेच सगळा कर, बरं आहे, कारण मधल्या लोकांनी आपापले वजावटा भरून घेतलेले आहेत, वसूल केलेले आहेत, पण ग्राहकाला तो सगळा कर इनडायरेक्टली अप्रत्यक्षपणे भरावा लागत आहे, आणि तो आहे 624 रुपये. एका सायकलमागे ग्राहकाला किती? 624 रुपये GST भरावा लागलेला आहे. ओके, आता अशा पद्धतीने 4.2 मध्ये जेवढी शक्य होतील तेवढी उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. धन्यवाद.